नमस्कार मित्रांनो, आपण काहीतरी मोठं काम करावं, चांगले यश मिळवावे असे प्रत्येकालाच वाटत असते। मात्र काही लोकच असे यशस्वी होतात। कोण असतात ही माणसं? नेमके त्यांनाच यश कसे काय मिळते? ते सगळे इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असतील ना? तुम्हालाही हे प्रश्न पडत असतीलच ना? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता तुम्हाला मिळणार आहेत। या यशस्वी व्यक्ती बाहेरून आलेल्या नाहीत, हे सारे सोलापूरचे युवा भूमिपुत्र आहेत आणि सोलापूरची सेवा करत आहेत। हे यशस्वी भूमिपुत्र तुम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहेत युवा संवाद या खास टॉक शो मध्ये। यात तुमच्या भेटीला येत आहेत प्रिसिजन कॅम्पशॉपचे कार्यकारी संचालक करण शहा। जर आपण असा विचार केला की पुढच्या 30 वर्षात सगळं काही इलेक्ट्रिक झालं, गाड्या, टू व्हीलर्स, ह्या तिन्ही कंपनीजचं फ्युचर काय आहे? स्मृती ऑर्गॅनिक्सचे कार्यकारी संचालक स्वप्नील इगा। ओव्हरऑल सक्सेस मला व्हायचं असं असेल तर ऑर्गनायझेशनल सक्सेस मी इग्नोर करू शकत नाही आणि त्यासाठी जेवढं टाईम द्यावं लागेल तेवढं मला द्यावं लागेल। बट इफ आय गिव्ह मोर टाईम टू द ऑर्गनायझेशनल देन आय एम सॅक्रिफाईस ऑन द पर्सनल साईड। स्पेनका कंपनीचे कार्यकारी संचालक सुहास अदमाने। डिस्ट्रीब्युशन चॅनल आहे, त्याला कसं मदत झाली पाहिजे की एका प्रोडक्टसोबत मल्टिपल प्रोडक्ट तो मार्केटमध्ये घेऊन गेला पाहिजे आणि तो कायमस्वरूपी आपल्यासोबत टिकला गेला पाहिजे। क्रॉस इंटरनॅशनल सोलापूरचे संचालक आशिष ढोले। डिमांड जनरेशन, तुम्ही एक प्रोडक्ट आणा आणि त्याचं डिमांड जनरेट करा। पण प्रोडक्ट असला असं असला पाहिजे की म्हणजे आउट ऑफ द वर्ल्ड। कोठारी अॅग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अक्षय कोठारी। ब्रँड हा एका रात्रीत डेव्हलप कधीच होत नाही आणि तो तुमचा प्रोडक्ट हा त्याच्यामध्ये महत्त्वाचा रोल प्ले करतो। आणि इतर मान्यवर